जिल्ह्यातील घडामोडींच्या प्रत्येक क्षणांची अचूक माहिती मिळवण्यासाठी पहा फक्त एनसीएन न्यूज। आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल वादग्रस्त विधान करणारे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या विरोधात नाशिकमध्ये पहिला गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यामुळे नारायण राणे यांना नाशिकमध्ये जबाब नोंदवण्यासाठी 2 सप्टेंबरची मुदत देण्यात आली होती, मात्र नारायण राणे हे आज गैरहजर राहणार आहेत। तसे पत्र देखील राणे यांनी वकिलांमार्फत नाशिक पोलिसांना दिले आहे। त्यामुळे राणे आज नाशिकमध्ये येणार नसल्याचे जवळपास निश्चित झाले आहे। नारायण राणे यांना आज शासकीय कामकाज असल्याने ते येऊ शकले नसले तरी पोलिसांनी दिलेल्या पुढील तारखेला राणे यांना हजर राहावेच लागणार असल्याचा खुलासा पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केला आहे। ते माननीय मंत्री महोदय साहेब जे आहेत ते त्यांचे शासकीय कामात व्यस्त आहेत, त्यामुळे त्यांनी आम्हाला पत्र पाठवलेलं आहे आणि ते विनंती आम्ही मान्य करू आणि पुढच्या जे आहेत ते तारीख त्यांच्या सोयीप्रमाणे आपण त्याबद्दल निर्णय घेऊ, तारीख आम्ही कळवणार त्यांची सोयी बघून। नारायण राणे यांच्या विरोधात तत्परतेने गुन्हा दाखल करणारे पोलीस आयुक्त दीपक पांडे आता मंत्री महोदयांच्या सोयीनुसार पुढील तारीख कधी कळवणार? केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नाशिक शहर पोलिसांनी त्यांना 2 सप्टेंबर पर्यंत सायबर पोलीस ठाण्यात जबाब नोंदवण्यासाठी नोटीस बजावली होती, मात्र राणे यांच्या वकिलांनी ते केंद्रीय मंत्री व गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 2 सप्टेंबर रोजी हजर राहू शकत नाही असा पत्रव्यवहार नाशिक पोलिसांशी केला आहे। त्यानुसार नाशिक पोलीस 2 दिवसात राणे यांच्याशी बोलून पुढील तारीख देणार आहे। एनसीएन न्यूजसाठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।